पक्षाचं अस्तित्व आहे, उरलेल्या दोन पक्षांचं अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण गेले 20-25 वर्ष हे सातत्याने युतीच्या राजकारणामध्ये लढत आहे. आणि म्हणून जिथे काँग्रेस लढली असेल, जिथे NCP लढली असेल, तिथेच यांचं अस्तित्व आहे. आणि ज्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये हे लढलेले नाही त्याच ठिकाणी यांचं असताना अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तीच परिस्थिती आपल्याला असणारा सेना आणि BJP मध्ये त्या ठिकाणी दिसते. ज्या ठिकाणी सेना गेले 20-25 लढत आलेली आहे ते तेच मतदारसंघ ते मागत आहेत. ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद नाही म्हणून असणारा उमेदवारी मागत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षावरून मला वाटतं ही परिस्थिती स्पष्ट होते अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जी चर्चा चालू आहे आणि लोकही विचारतात आहे की एवढे सगळ्या संघटनांची लोक घेण्याची त्याला गरज काय आहे. त्यांची सुद्धा अवस्था तीच आहे की ज्या मतदारसंघामध्ये ते लढत आहेत किंवा लढत आलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य आहे. पण ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाही त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून उमेदवार कळवण्याचा भाग चालला. काही पक्ष फोडून आपल्यामध्ये सामील करण्याचा भाग चालला. आणि लेटेस्ट आपण असायला जर पाहिलं तर मनसे सारख्या संघटनेला सुद्धा भारतीय जनता पक्ष आपल्यामध्ये समावेश करून घ्यायचा किंवा ऍडजस्टमेंट करून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला. मी एकच या ठिकाणी मानतोय की जेवढे पक्ष लढतात आहे त्यांचे त्या त्या मतदारसंघामधली असणारी ताकद आहे, उरलेल्या मतदारसंघामधली त्यांची असणारी ताकद नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणालो होतो की वंचित बहुजन आघाडी हे कॅटलिस्ट म्हणून असताना रोज त्या ठिकाणी ध्येय करू शकते. आणि ट्रेडिशनली जे आपण लढत आलेलो आहात त्याचा असणारा फेर मांडणी जर आपण केली तर आपल्याला असणारा रिझल्ट फार चांगल्या पद्धतीने येतील अशी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने दोन गोष्टींचा असणारा अडचण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक म्हणजे प्रस्थापितांचं राजकारण आणि वंचितांचं विस्थापितांचं राजकारण. आम्ही असं म्हणत होतो की प्रस्थापित आणि विस्थापित यांचा समन्वय आपण असताना या इलेक्शन मध्ये करूया. परंतु त्याला या तिन्ही पक्षांचा नाकार होता. आणि म्हणून आम्ही असताना त्या ठिकाणी जाणार कसं म्हणजे बाहेर पडणार कसं या दृष्टीने आम्ही तुम्हाला दोन किंवा तीनच जागा देतो अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी सुरुवात. दुसरी जी वंचितची असणारी ह्या तिघा पक्षांना अडचण जी होती ती माझ्या अंदाजानं मुंबईच्या सभेमध्ये असताना जाहीर आपल्या सगळ्यांना असताना दिसलं की आमचं मोदीशी भांडण नाही, आदृशक्तीशी असणारं भांडण आहे. इलेक्शन मध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाला तुम्हाला अंगावरती घ्यावं लागतं, त्याला टीकेचं असणारं शस्त्र तुम्हाला करावं लागतं आणि त्याचे असणारे 10 वर्षाचं कारोबार जो आहे तो लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडणं त्या ठिकाणी असणारं आहे आपण बघितलं. आणि मग त्या सभेमध्ये मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्याच्यामुळे अडचण होऊ शकेल म्हणून मला फक्त 5 मिनिटं त्या ठिकाणी दिली. मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही की राहुल गांधींची सभा होती आणि राहुल गांधीला अधिक वेळ मिळाला पाहिजे होता याची मला जाणीव. वंचितची दोन ठिकाणची असणारा अडचण जी आहे एक की हा भारतीय जनता पक्ष RSS आणि मोदी यांना सरळ सरळ अंगावरती घेण्याची ताकद आहे ती पूर्णपणे अडचणीची होती.
ती एक भाग. आणि दुसरा भाग जर विस्थापितांची सत्ता किंवा विस्थापितांना सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा हा प्रस्थापितांचा विरोध कायम राहिलेला आहे आणि हा प्रस्थापितांनी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतलेला आहे, बीजेपी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे, एनसीपी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे आणि शिवसेना सुद्धा ताब्यात घेतलेली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून यांचे निवडून आलेले आमदार आणि खासदार आपण बघितले तर हे एकमेकांशी निगडित आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या उमेदवारांची नावं चार मतदारसंघामध्ये आम्ही आपल्याला वाचून ओळख करून दिलेली आहे हे सगळे विस्थापित समूहातलेच उमेदवार आहेत. आमचा आग्रह असा होता की या विस्थापितांना आपण बरोबर घेऊन त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेलं पाहिजे, पण दुर्दैवाने आमची असणारी कन्सेप्ट ही मान्यता झालीच नाही, पण त्यांच्यामधली भांडणं निघली नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. इलेक्शन जवळ आलं आणि म्हणून आम्ही जी तयारी केली होती त्या तयारीच्या जोरावरती आम्ही आता असणारा या इलेक्शनमध्ये एक आघाडी म्हणून सर आम्ही त्या ठिकाणी उभं राहतो आणि महाराष्ट्रातले असणारे अनेक मतदारसंघ हे आम्ही लढवणार हे आम्ही असणारं जाहीर करतो. या ठिकाणी आमचा जो मेन मुद्दा राहणार आहे या इलेक्शन मधला तो म्हणजे या जो इलेक्ट्रोल बॉन्ड आहे आम्ही म्हणत नाही आहोत, पण फायनान्स मिनिस्टर यांचे यजमान जे आहेत तेच म्हणतात आहे की हा जगातला सगळ्यात मोठा असणारा फ्रॉड आहे. दुसरा काही मेडिकल